नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक आणि स्वागत आहे आपलं आजच्या या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ जरा आपला आगळा वेगळा राहणार आहे आणि तो पण एक ट्रॅफिकवरचा व्हिडिओ राहणार आहे. ही जी गाडी दिसते आहे, ही गाडी तुम्ही बऱ्याच वेळा पाहिली असेल, पण या गाडीत असं काय आगळं वेगळं आहे ज्याचा आज आपण व्हिडिओ करतो आहे. सगळ्यात पहिले तर गाडीबद्दल जाणून घेऊया. गाडीचं नाव याला आपण इंटरसेप्टर म्हणतो. महाराष्ट्र पोलीस असो किंवा इंडियन पोलीस असो, या गाडीला इंटरसेप्टर असं म्हणतात. प्रत्येक राज्यात वेगवेगळे मॉडेल्स वापरले जातात. तसं तर ही इर्टिगा आहे मारुती सुजुकीची, पण बाकी राज्यात इनोवा आणि इर्टिगा अशा या गाड्या वापरल्या जातात. या गाडीमध्ये कॅमेरा लागला असतो आणि कॅमेरा ऑपरेट करणारा एक व्यक्ती म्हणजेच पोलीस ऑफिसर्स असतात आणि ते ऑपरेट करत असतात. त्यांच्याकडे मशीन असते, स्पीड सेन्सिंग कॅमेरा असतात आणि ते वॉच ठेवतात नेहमी या कॅमेरामधनं. असा काही दिसतो हा कॅमेरा. आपण मध्ये जाऊन पण बघूया की काय कॅमेऱ्याचे फीचर्स आहे आणि कसं ते वर्क करतं आणि कसे चालान होतात. लाईव्ह चलान समजा झालं तर ते सुद्धा आपण बघूया. काय स्पीड लिमिट असतात तर सर आपल्याला मध्ये गेल्यावरती सांगणारच आहेत. तर या गाडीच्या आधी आपण मध्ये बघूया. गाडी तीच आहे मारुती सुजुकीची इर्टिगा. यात आगळं वेगळं काही नाही आहे. जी पेट्रोलिंग व्हॅन असते त्यात आपल्याला बऱ्याचशा गोष्टी मिळतात, पण ही गाडी स्पेशली इंटरसेप्टर म्हणून ओळखल्या जाते. तर इंटरसेप्टरमध्ये असं काय आहे तर हा कॅमेरा आहे. नमस्कार सर. नमस्कार. हे सर आहेत आपले आणि हे आपल्याला सांगतील या कॅमेराबद्दल, स्पीड सेन्सिंग कॅमेराबद्दल, की काय काय यांनी करताय. तर सर, यात आपल्याला कशा कशा प्रकारचे चालान होतात? याच्यामध्ये आपल्याला कसं आहे, प्रत्येक व्हीकलला या रोडवर, हायवे रोडवर स्पीड लिमिट दिलेली आहे. बरं. आता मोटरसायकलला आपल्याला 74 पर्यंत लिमिट दिलेली आहे. बरं. आणि जे ट्रक टेम्पो वगैरे चालतात, बरं, त्यांना 84 असं लिमिट दिलेली आहे. बरं. आणि हे छोटे वाहन आहेत, कार वगैरे, अच्छा, त्यांना 95 लिमिट दिलेली आहे. 95 जर वर एखादी कार ओव्हर स्पीडनं जात असेल, हां, तर या कॅमेराच्या माध्यमातून त्याच्या मागे आपण फोटो काढू शकतो. त्याची ओव्हर स्पीड हां हे पकडू शकतो. बरं. त्याला ऑनलाईन चालान देऊ शकतो. बरं. हे कॅमेरामा असा किती दूरपर्यंत क्लिअर आपल्याला दिसतो? समजा गाडी आपण पकडलेली आहे, किती ओव्हर स्पीड? 348 असे, पण आपण जास्तीत जास्त 100 ते 150 मीटर त्यांना पकडू शकतो. अच्छा. आता हे समजा चलान आहेत, हे डायरेक्ट कुठे जातात ऑफिसला? वरच्या म्हणजे दिल्लीला जातात का? दिल्लीला डायरेक्ट ऑनलाईन आहे ते. ऑनलाईन सिस्टीम आहे सगळी. आणि मग त्याच्यानंतर मोबाईलवर आपल्याला मेसेज येऊन जातो की इतकं इतकं तुम्हाला चालान झालेलं आहे आणि ते तुम्हाला भरायचं आहे, फिलअप करायचं आहे. तर याच्यात ओव्हर स्पीडिंग, अजून हेल्मेट विदाऊट हेल्मेट, ओव्हर स्पीड, ट्रिपल सीट तर येत नाही. अच्छा. सध्या आता याच्यामध्ये ओव्हर स्पीड आणि विदाऊट हेल्मेट, अच्छा, हेच चालू आहे याच्यामध्ये. आणि याच्यात नंबर प्लेट आपल्याला सगळी क्लिअर दिसते या कॅमेरात. तर हो, आता जेव्हाही समजा गाडी जाईल तर आपल्याला त्यात क्लिअर दिसून जाईल. तिथं गाडीचा नंबर येतो. तुम्ही नंबर बघू शकता, असा क्लिअर या गाडीचा आपल्याला नंबर इथे दिसतो आहे की ही गाडी ओव्हर स्पीडिंग करत होती, हेल्मेट नव्हतं किंवा अजून काही इतर काही गोष्टी असतील, तर यात आपल्याला सगळं काही कळून जातं. तर अशा पद्धतीने हे कॅमेरा वर्क करतात आणि इथे यांच्याजवळ एक शटर आहे, हे बटन, याने ते पिक्चर क्लिक करतात आणि ताबडतोब त्याचं मग चलानवरती पाठवण्यात येतं दिल्लीला आणि तिथून मग ते प्रोसेस होऊन आपल्याला मेसेज वगैरे येतो. वाहन चालकापर्यंत मेसेज पोहोचतो की तुम्ही ओव्हर स्पीड केला किंवा तुम्ही अजून कुठलं काही चूक केलेली आहे. तर ही जशी आता बाईक गेली तर ही बाईकसुद्धा आपल्याला दिसते आहे, बऱ्याचशा दूरपर्यंत गेली तर ही बाईक दिसते आहे आपल्याला. तर अशा पद्धतीने आपण या कॅमेऱ्याच्या मदतीने महाराष्ट्र पोलीस असो किंवा इंडियन पोलीस असो, ही एक चांगलं काम करते आहे आणि यांनी एवढी मदत होते आपल्याला की जे ओव्हर स्पीडिंग करतात त्यांना कुठे ना कुठे स्टॉप लागतो आहे आणि त्याच्यामुळे ॲक्सिडेंटची जी होण्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती कमी झालेली आहे. आणि अशी ही काही गाडी आहे. यानंतर आपण आता हे जे इथले मेन पोलीस ऑफिसर्स आहेत त्यांच्याशी बोलूया आणि त्यांच्याकडनं त्यांचं मत जाणून घेऊया
की काय मत आहे त्यांचं, काय जनजागृती करू शकतात ते आणि काय त्यांचा संदेश राहील. आडे सर आहेत आपल्यासोबत, नमस्कार सर. तर सर, इंटरसेप्टर ही गाडी आता आम्ही बघितली, तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल सर? इंटरसेप्टर गाडी इंटरसेप्टर गाडीबद्दल ओव्हर स्पीड जे आहे, ओव्हर स्पीड दोन्ही कोणतेही वाहन ओव्हर स्पीड जर असेल तर ते चारा नव्हते. ओव्हर स्पीड मध्ये कसं आहे की ते 95 फोर व्हीलर साठी आहे आणि टू व्हीलर साठी 74 याच्यावरच जर स्पीड असेल तर ती चालन होते, ऑटोमॅटिक चालन होते ती. अच्छा, ते तर आहे सर, पण यांनी किती प्रमाण म्हणजे कमी झाला ऍक्सिडेंटचं किंवा ओव्हर स्पीडिंग जे करतात त्याच्यावर काही आळा घातला का या इंटरसेप्टर कारमुळे, कमी झालं का प्रमाण? बरोबर कमीच होते, कारण की एक वेळ जर चालन झालं त्या तो दंड भरतेच, मग कुठं कुठंतरी समजा कुठं मोटर आपल्या वाहतूक शाखेनं कर्मचाऱ्यांनी जरा अडवलं की ते माहीतच पडतात की कुठे त्याला भरावाच लागतो, भरावाच लागतो. म्हणजे तो दंड स्किप नाही करू शकत, इलिगल नाही होत. नाही नाही, ते दंड भरावाच लागतो त्याला. बरोबर. तर एक चांगली फॅसिलिटी आहे सर ऍक्सिडेंट कमी करण्यासाठी, जे लोक हेल्मेट नाही घालत त्यांच्यावरही कारवाई केली जाते याच्यात. हेल्मेटची कारवाई, बिना हेल्मेट जर वाहन गेलं तर ते ऑटोमॅटिक चालन होऊन जाते, कुठे ना कुठे ते भरावंच लागते ते. तर थँक्यू सर, तुम्ही आम्हाला चान्स दिला इथे या गाडीचा एक रिव्ह्यू करण्यासाठी, काय होतं या गाडीमध्ये ते सगळं तुम्ही आम्हाला सांगून दिलं, समजून दिलं, आणि याच्यामुळे जे बाकीचे लोक आहेत ज्यांना या गाडीबद्दल माहिती नव्हतं त्यांना माहिती होईल आणि ते सुद्धा समजदार होतील. कोणी ओव्हर स्पीडिंग करत असेल तर त्यांना सुद्धा समजेल. बरोबर आहे, कसं आहे बिना हेल्मेटनं जर गेला आणि तो ऍक्सिडेंट झाला समजा तर तो कसं आहे जीवनाचा चान्सेस कमी असते वाचण्याचे, म्हणून हेल्मेट घालायलाच पाहिजे. बरोबर सर, ते आवश्यकच आहे. ठीक आहे सर, थँक्यू सो मच, तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि अशा काही पद्धतीने आपण हा व्हिडिओ शूट केला आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला समजलं की काय आहे इंटरसेप्टर व्हेकल आणि इंटरसेप्टरमध्ये काय काय फीचर्स आहेत. तर त्या फीचर्सनुसार चलान होतात आणि ते चलान भरावेच लागतात आणि सगळ्या पोलीस ऑफिसर्सनी आपल्याला इथे छान इथे माहिती दिली, त्याबद्दल सगळ्यांचे इथे मी आभार व्यक्त करतो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि थोडंफार काही त्यातनं तुम्हाला समजा माहिती मिळालं असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत काळजी घ्या, नमस्कार.